नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर, के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, विद्यार्थी ते अधिकारी पद, विद्यार्थी ते अधिकार पदाचा गुलाल, यामध्ये महत्त्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे मुलाखत, इंटरव्ह्यू. जो मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थी जो मुलाखतीपर्यंत जातो तो अधिकारीच असतो, तो त्या कॅपेबिलिटीचा असतोच. मग यशस्वी आणि अयशस्वी मुलाखतीत होण्यातला एकच मला फरक वाटतो, जो म्हणजे जो त्या दिवशी सर्वोत्तम असतो तो सिलेक्ट होतो. ज्याचा तो दिवस असतो, ज्या विद्यार्थ्याचा तो दिवस असतो, त्याच्या अंगावर त्या अधिकार पदाचा गुलाल पडतो. त्यामुळे मुलाखत जरी कमी मार्कांची असली, जर का मेन्सपेक्षा आपण कंपेअर केली, 100 मार्कांची असेल राज्यसेवेला आहे, तरी त्याला महत्त्व द्यायचं कारण हे एकच, ते म्हणजे की हा शेवटचा पाडाव आहे, इथून मागं नाही जायचं. तर मला असं वाटतं मित्रांनो की काय पाहिलं जातं अधिकारी होताना, तुमच्यात मुलाखतीत कोणते गुण पाहिले जातात, तर ते साधारणतः अष्टगुण आहेत किंवा तुमच्यातल्या 8 पैलू आहेत आपण म्हणू. एक म्हणजे आत्मविश्वास, 2 निर्णयक्षमता, प्रामाणिकपणा, विचारांची स्पष्टता, सामाजिक दृष्टिकोन, संयम, प्रेझेन्स ऑफ माइंड, एखाद्या विषयाला तुमची मांडण्याची हातोटी, हे गुण महत्त्वाचे असतात. आता साधारणतः इंटरव्ह्यू जो असतो तो 3 प्रकारचा होतो. एक क्वेश्चन आन्सर, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा साधारणतः एका पॅनल मेंबरकडून दुसऱ्या पॅनल मेंबरकडे जेव्हा इंटरव्ह्यू शिफ्ट होतो तेव्हा होतात. म्हणजे एक इंटरव्ह्यू झालेला आहे, ए व्यक्तींनी तुम्हाला विचारलं बीकडे जाताना, तर काही क्वेश्चन्सनी ते स्टार्ट करतात. प्रशासनात काय यावं असं वाटतं, किंवा आपला छंद काय, किंवा काही वेळेला क्वेश्चन आन्सर्स हे आधीच्या प्रश्नाशी जास्त रिलेटेड नसतात. जसं मी आत्ता बोललो तसंच, प्रशासनात काय यावं असं वाटतं, तुमचा छंद काय, महिलांच्या समस्या काय आहेत, हा झाला एक क्वेश्चन आन्सर टाईप. दुसरा जो असतो, जो सर्वात महत्त्वाचा असतो, तो म्हणजे फ्लो. जो तुमच्या प्रश्नातून, जे तुम्हाला प्रश्न विचारला असतो त्या प्रश्नातून जी उत्तरं तयार होतात, त्या उत्तरांमधून ते प्रश्न तयार होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला प्रश्न विचारला महिलांच्या समस्या काय, मग याच्यात तुम्ही जे उत्तर देताय की त्यांच्या साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, मग त्याच्यातून दुसरा प्रश्न तयार होतो, किती साक्षरता आहे महाराष्ट्रात, कोणत्या जिल्ह्यात कमी आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, किंवा समाजाच्या दृष्टीने, स्त्रियांच्या दृष्टीने स्त्रीभ्रूण हत्या हा एक प्रश्न आहे आपण म्हटलो, तर मग स्त्रीभ्रूण हत्या म्हणजे काय, त्याच्यासाठी आपल्याकडे काय कायदे आहेत, कशा पद्धतीने आपण त्यांना प्रिव्हेंट करणार, तर हे जे आहेत हे झाले फ्लो. मुलाखतीत जे राज्यसेवेच्या मुलाखती असतात, स्पर्धा परीक्षेतल्या आपण जेव्हा अधिकारी बनतो, तर त्याच्यात महत्त्वाचा असतो एक हा फ्लो इंटरव्ह्यू, आणि तिसरा जो असतो तो ते असतात सिच्युएशनल बेस क्वेश्चन. सिच्युएशनल बेस म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही सिच्युएशन्स दिल्या जातात, की तुम्ही जर का उपजिल्हाधिकारी आहे, आपत्ती व्यवस्थापन तुमच्याकडे आहे, आणि तुम्हाला कोकणात आहात, एखादं चक्रीवादळ झालं आहे, तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याबाबत काय उपाययोजना कराल, तर ह्या पद्धतीने तुमच्या हे जे 8 गुण आहेत ते पाहिल्या जातात, की बाबा तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड कसं आहे किंवा काय. आता फॉर एक्झाम्पल काही वेळेला इंटरव्ह्यूला तयारी जेव्हा केली जाते, तर काय पाहिलं जातं, तर आता अनेक वेळेला तुमचा आत्मविश्वास पाहिला जातो. काही गरज नसते, पण तुम्ही सांगता की बाबा माझ्या वडिलांची एक चहाची टपरी आहे, किंवा चहाचं छोटंसं अमृतुल्य, या प्रश्नातून काहीच जास्त साध्य होत नाही. अरे वा, एका लिटरमध्ये तुम्ही चहा बनवताना किती चमचे साखर टाकता, किंवा एका लिटर दुधामध्ये तुम्ही किती कप चहा बनवतात, हा एक व्हेरिएशनवाला क्वेश्चन आहे, पण याच्यातून तुमचा आत्मविश्वास, प्रेझेन्स ऑफ माइंड हे पाहिलं जातं. अनेक वेळेला इंटरव्ह्यूला तुम्हाला काही
असे प्रश्न विचारतात की ज्याच्यातून तुमचं स्लाइटली तुम्हाला थोडंसं व्हायबल करायचं आणि त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारायचे. आता सध्या जेव्हा मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांशी मी बोलतो तो मला एक जाणवलं आहे की आपण PYIQ या पद्धतीत जातो. PYIQ म्हणजे प्रिव्हियस इयर इंटरव्ह्यू क्वेश्चन्सचा आपण अभ्यास करतो. मी त्यांना टेम्पलेट क्वेश्चन्स म्हणतो आणि ह्या टेम्पलेट क्वेश्चन्स जे आहेत ते विचारायच्या आधी तुम्हाला जास्त करून ते व्हायबल करतात. जे आता मी बोललो तसेच काय आहेत टेम्पलेट, एक साधारणतः 70-80 क्वेश्चन्स आहेत टेम्पलेट. म्हणजे ते काय, आपल्याला प्रशासनात काय हवंसं वाटतं, आपला छंद काय आहे, त्याचबरोबर प्लॅन बी काय आहे, महिलांच्या समस्या काय आहेत, याबरोबर काही रिसेंटली जे इंटरनॅशनल क्वेश्चन्स असतील, काही करंट इव्हेंट्सचे प्रश्न असतील, काही नॅशनल इश्यूज असतील, याबाबत ते तुम्हाला प्रश्न विचारायच्या आधी काही वेळेला स्लाइटली व्हायबल करतात. सो टेम्पलेट क्वेश्चन जरी 70-80 असले तरी साधारणतः जर का त्यांना व्हॅल्यू का आपण देतो, त्याचं कारण असं आहे की जर का तुमचा इंटरव्ह्यू 15 ते 16 प्रश्नांपर्यंत गेला तर मिनिमम प्रत्येक विद्यार्थ्याला किमान 2 ते 3 टेम्पलेट क्वेश्चन्स विचारले जातात. कधी कधी एका पॅनलकडून दुसऱ्या पॅनलकडे जाताना हे क्वेश्चन्स विचारले जातात, कधी कधी ते फ्लोमध्ये येतात, कधी कधी मेन क्वेश्चन तो बनून त्याच्यातून इतर क्वेश्चन्स बनत जातात. तुम्हाला छंद विचारला जातो आणि त्याच्यातून काही फ्लो क्वेश्चन्स तयार करतात. प्रशासनात काय यावंसं वाटतं त्याच्यातून काही प्रश्न तयार करतात. जिल्ह्याची माहिती विचारतात त्याच्यातून काही प्रश्न तयार होतात. या पद्धतीने ते टेम्पलेट क्वेश्चन्स होतात आणि त्याच्यावरून तुम्हाला ठरवायचं असतं की तुम्ही इंटरव्ह्यू कोणत्या साईडला घेऊन जाता, किती आत्मविश्वासाने तुम्ही उत्तरं देता. तर पहिला पॉईंट आहे आत्मविश्वास, जो मी तुम्हाला सांगितला. आत्मविश्वास. दुसरा आहे तुमची निर्णय क्षमता. दुसरा आहे निर्णय क्षमता. तर निर्णय क्षमतेला काय पाहतात की जसं मी म्हटलो निर्णय क्षमता तपासायला जास्त करून तुम्हाला सिच्युएशनल बेस क्वेश्चन देतात. समजा तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात आणि तुम्ही तुमच्या कार्यालयात काय कराल, किंवा फॉर एक्झाम्पल कोल्हापूर साईडला आहात, पूर आलेला आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने नियोजन कराल, किंवा तुम्ही DYSP आहेत आणि 2 गटांमध्ये ताण निर्माण झालेला आहे, तुम्ही कशा पद्धतीने त्यावर उपाययोजना कराल. या पद्धतीने तुमचे अधिकारी असाल तर तुम्ही कशा पद्धतीने निर्णय घेत आहे, तुमच्या क्षमता काय आहेत, या गोष्टी तपासल्या जातात. यानंतर तिसरा असतो प्रामाणिकपणा. मला वाटतं प्रामाणिकपणा हा तुमच्या प्रत्येक उत्तरातून जज होऊ शकतो, तर त्याला असं काही स्पेसिफिकली आपण प्रश्न नाही पाहू शकत. विचारांमधील स्पष्टता ही काही आंतरराष्ट्रीय प्रश्न, काही देशातील प्रश्न याबाबत होते. सामाजिक दृष्टिकोन झाला, हे दोन्ही प्रश्न तुमच्या प्रश्नांतून होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल भारतातील बेरोजगारीबाबत तुमचं मत सांगा, सामाजिक दृष्टिकोन म्हटला तर परत तोच प्रश्न घेतो, महिलांचा समस्या त्यांच्या उपाययोजना सांगा, किंवा मराठवाड्याचे प्रश्न सांगा, किंवा ऊसतोड कामगारांचे प्रश्न सांगा, हे टेम्पलेट क्वेश्चन झाले. तसंच आर्थिक विषमता याबाबत तुमचं काय मत आहे, तर याच्यातून तुमचे विचारांमधील स्पष्टता, सामाजिक दृष्टिकोन हे पाहिलं जातं. प्रेझेन्स ऑफ माइंड जे आहे ते आत्मविश्वासाबरोबर मी जे मगाशी म्हटलो ते काही वेळेला, अनेक वेळेला तुम्हाला काही प्रश्न विचारून ते जास्त महत्त्वाचे नसतात किंवा त्याच्यातून खूप काही पाहिलं जात नाही, पण त्याच्यातून तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिलं जातं. अनेक वेळेला काही प्रश्नातून तुमचा संयम पाहिला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं जे असतं ना मित्रांनो, ते आहे की प्रत्येक विषयाला तुम्ही कशा पद्धतीने मांडताय. अनेक वेळेला इंटरव्ह्यूला वेग उत्तरं दिल्या जातात, पण त्यांना बऱ्यापैकी वेळेला उत्तरं हे पॉईंट टू पॉईंट माहिती हवेत की ह्या समस्या आहेत, ह्या समस्यांवर मी ह्या स्पेसिफिक उपाययोजना करणार आहेत. तर याच्या अशा पद्धतीने तुमच्याकडून उत्तरं अपेक्षित असतात. एक लक्षात घ्या मित्रांनो की बायोडाटा, तुमचा जो बायोडाटा आहे बायोडाटा हा तुमचा रोडमॅप आहे इंटरव्ह्यूचा, ठीक आहे. तुमच्या बायोडाटावरून तुमचा स्टार्ट होतो, तुमचे प्रश्न स्टार्ट होतात आणि तिथून ती सुरुवात होते. प्रश्न हे दोन पद्धतीने येतात, काही वस्तुनिष्ठ असतात, काही मतप्रदर्शन करणारे असतात की त्याच्यातून तुम्हाला काही मतप्रदर्शन तुमचे मतं विचारतात या पद्धतीने. आणि दुसरं म्हणजे जे खरं आहे ते बोला,
जॉब करत असाल तर जॉब बरोबरच मी अभ्यास केला सांगा. घरी शेती आहे, काहीतरी छान मला शेतीवरचं येतात म्हणून मी गेली 7 वर्ष पुण्यात राहून अभ्यास करतो, पण मी सांगणार नाही मी वडिलांबरोबर शेती करतो. शेती करत करत अभ्यास केला. मग अशा वेळेला जेव्हा आपण थोडंसं मॅन्युपुलेट करायला जातो तिथं आपण चुकतो, कारण की ती प्रशासनात 30-30, 40-40 वर्ष काम केलेली अनेक अधिकारी पाहिलेली लोकं आहेत जे तुमची मुलाखत घेणार आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी, तुमच्या छोटे छोटे मॅन्युपुलेशन त्यांना लगेच कळतात. त्यामुळं जे आहे ते तुम्ही सांगा, ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न असतात ते म्हणजे तुमचा जिल्हा, आई वडील काय करतात, ते घरातले काय करतात, ते गाव, गाव पातळीवरचे प्रश्न, तुमच्या तालुका पातळीवरचे प्रश्न, तुमच्या जिल्हा पातळीवरचे प्रश्न, त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातल्या समस्या, तुमच्या जिल्ह्यातली वैशिष्ट्ये, मग ती पर्यटन असतील, धार्मिक असतील, इतर काही वैशिष्ट्ये असतील, त्याचबरोबर तुमच्या येथे जे काही महापुरुष समाजसुधारक होऊन गेलेले आहेत ते, त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. महत्त्वाच्या व्यक्ती यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर छंद, जो छंद आहे तो छंद तुम्ही सांगा. उगीच ओढून ताणून कोणता तरी छंद बनवून तो छंद सांगायला जाऊ नका. जर का वाचन असेल तर वाचनातला छंद, कोणतं पुस्तक वाचलं या पद्धतीत पुढे जा. कोणता वाद्य वाजवायचा छंद असेल तर त्याबाबत माहिती मिळवा. वाद्य वाजवत असाल त्या त्याच्यातला एखादा लेजेंड माहिती असायला हवं. तसंच चित्रकला असेल, पोवाडा गात असेल, तर या पद्धतीतले तुम्हाला माहिती असायला हवं. मग शाहीर कोण आहेत, पोवाडा गात असेल तर एखादा तुमचा जवळचा शाहीर तुमच्या विभागाच्या जवळ किंवा जिल्ह्याच्या जवळ कोण आहे का, त्याचबरोबर कोणी तुमच्यावर प्रभाव टाकलेला आहे, कोणते प्रभावी व्यक्तिमत्व आहे, या पद्धतीने तुम्हाला माहिती असायला हवं मित्रांनो. आता अनेक वेळेला सॉरी आपल्याला म्हणावं लागतात. आता फॉर एक्झाम्पल मी एक प्रश्न सांगतो की आपण त्या पद्धतीत जाऊ शकतो, की आता तुम्हाला विचारलं कोणी की आदरणीय विश्वास पाटील सरांचं तुम्ही महानायक ही कादंबरी वाचली का, आता एक साधं उत्तर आहे सॉरी सर, नाही वाचली. पण याच वेळेला तुम्ही सॉरीज म्हणताना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पण बोलू शकता. फॉर एक्झाम्पल, सर मी हे पुस्तक वाचणारच होतो परंतु तोपर्यंत मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागून मी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाईड झालो होतो म्हणून हे पुस्तक वाचायचं राहिलं, परंतु मुलाखतीनंतर मी निश्चितच वाचेल. किंवा सर मी विश्वास पाटील सरांचा खूप मोठा चाहता आहे, मी त्यांचे पानिपत चंद्रमुखी हे पुस्तक वाचलेले आहेत, कादंबरी वाचलेली आहे, महानायक ही माझी कादंबरी वाचायची राहिलेली आहे, मी निश्चितच इंटरव्ह्यूनंतर वाचेल. किंवा सर हे पुस्तक खूप छान आहे, मी ऐकलेलं आहे, परंतु स्पर्धा परीक्षेच्या आणि मुलाखतीच्या तयारीमुळे मी हे पुस्तक वाचायचं राहिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही उत्तरांना, सॉरीला फ्रेम करू शकता, किंवा कदाचित त्याच्यातून एखादा थोडाफार प्रश्न बनवू शकता की तुमचा इंटरव्ह्यू त्या साईडला जाईल, ठीक आहे. तर एक, आपण कुठून आलेला आहात, आपल्या गाव, जिल्हा, तालुका पातळीचे महत्त्वाच्या व्यक्ती, महत्त्वाचे स्थळं, धार्मिक पर्यटन स्थळं, महत्त्वाच्या व्यक्ती किंवा काही योजना तिथं राबवल्या जात असेल यांचा अभ्यास करा. तसेच 50-100 काही 150 असे काही व्यक्तिविशेष असतील या वर्षी 2023-24 ते पहा, समाजसुधारकांचे पहा. त्याचबरोबर सरकारी योजना कोणत्या आहेत चालू सध्या त्या पहा. तुमच्या ग्रॅज्युएशनशी रिलेटेड प्रश्न पाहिले जातात. जेव्हा तुम्ही 7-8 वर्ष फक्त स्पर्धा परीक्षा करता ग्रॅज्युएट झाल्यानंतर, त्यांनाही एक अंदाज असतो की तुम्हाला ग्रॅज्युएटचे बाबतचे बेसिक प्रश्न विचारावे आणि तेच तुम्हाला यायला हवे. तर बेसिक प्रश्न तरी किमान करा. अनेक वेळेला ग्रॅज्युएशनचे ओव्हर काय म्हणतो डिफिकल्ट क्वेश्चन पण काही वेळेला विचारल्या जातात 8-8 वर्ष झाल्यानंतर. हे सगळं फक्त तुमचे मॉरली तुम्हाला किती स्टेबल आहात तुम्ही हे पाहण्यासाठी असतं. त्यामुळं त्या 11th hour त्याचं टेन्शन घेऊ नका. मी हे सांगतो, शेवटपर्यंत तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचं स्माईल, तुमचं कॉन्फिडन्स हा टिकायला हवा आणि तो चेहऱ्यावर दिसायला हवा आणि तो ब्रेक करायचा प्रयत्न होत असतो, ठीक आहे. त्यानंतर करंटवर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. सध्याचे कोणकोणत्या योजना आहेत, त्याचबरोबर अर्थसंकल्प याबाबत विचारलं जाऊ शकतं. तुमच्या प्रेफरन्स जे आहेत, प्रेफरन्सवर तुमचे अनेक क्वेश्चन्स बनतात. कार्य काय, ज्येष्ठता क्रम काय,
त्याचबरोबर फॉर एक्झाम्पल निवासी उपजिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यामध्ये काय फरक आहे, यांच्या कार्यामध्ये काय फरक आहे या पद्धतीने. अनेक वेळेला काही जण DYSP शेवटी प्रेफरन्स देतात, मग का दिला या पद्धतीत, किंवा अनेक वेळेला उपजिल्हाधिकारी मला महसूल का खात्यात काम करायचं म्हणतात आणि पहिला उपजिल्हाधिकारी देतात आणि चौथा पाचवा ते सगळे च्या नंतर तहसीलदार देतात. तर अशा वेळेला तुम्ही महसूल खात्यात काम करायचं म्हणतात आणि दुसरा प्रेफरन्स तुमचा हा नाही आहे, तर अशा वेळेला ते विचारू शकतात. ठीक आहे, ग्रॅज्युएशनचे बेसिक महत्त्व असायला हवी, महत्त्वाच्या घटना, महत्त्वाचे समाजसुधारक, कवी, लेखक ज्यांना 50-100 वर्ष झालेले आहेत त्यांचा सर्वांचा अभ्यास करा. तर हे फक्त एक शॉर्टमध्ये आपण बोलत होतो मित्रांनो की कशा पद्धतीचे इंटरव्ह्यू असतात, कशा पद्धतीचे टेम्पलेट क्वेश्चन्स असतात आणि 7-8 प्रश्न कशावर तयार होतात. तर जसं म्हटलो आपण की तुमचा जिल्हा, गाव, तुम्ही कुठं राहता, तुमचा छंद, करंट, प्रेफरन्स, ग्रॅज्युएशन, महत्त्वाच्या घटना, याच्यावर जे टेम्पलेट्स क्वेश्चन्स आहे त्या दृष्टीने. आणि जो खरा इंटरव्ह्यू असतो तो फ्लोमध्ये होतो, तुमच्या तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याच्या उत्तरातून बनणाऱ्या प्रश्नातून बनतो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.